आमच्या काळामध्ये आम्ही जलयुक्त शिवार योजना राबवली, याचा अर्थ शेतकऱ्याच्या शेताच्या आजूबाजूला पाणी साठवण्याची भांडी तयार केली. या सरकारच्या काळामध्ये ती कमी झाली. दुसऱ्या बाजूला आमच्या काळामध्ये आम्ही भाजीपाला नियमन मुक्तीचा निर्णय घेतला, आडत नियमन मुक्तीचा निर्णय घेतला. उसाचा FRP तर आम्ही 99.99% द्यायला लावला, आणि साखरेचा हमी भाव 70 वर्षानंतर आमच्या काळामध्ये पहिल्यांदा बांधला गेला. दुसरं, आम्ही या राज्यामध्ये शेतमालाला भाव चांगला मिळावा म्हणून फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला, त्यांना काही अनुदान देण्याचा निर्णय घेतला, आणि अटल पणनच्या माध्यमातून काही संस्था निर्माण करून वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग, निर्यात सुविधा केंद्र हे सगळं फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून कसं उभा करता येईल, की जेणेकरून शेतमालाचा चांगला भाव जर शेतकऱ्याला मिळाला तर निश्चितपणानं त्याचा उत्पादन खर्च भरून निघेल. एक मुद्दा तुम्ही महत्त्वाचा मांडला, पण त्या काळामध्ये आम्ही संत शिरोमणी सावतामाळी आठवडा बाजार ही योजना आणली, आणि ग्राहक ते उत्पादक अशी साखळी या राज्यामध्ये निर्माण करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न मोठा केला. मंत्रालयाच्या प्रांगणामध्ये आम्ही शेतकऱ्यांचा बाजार हा 70 वर्षानंतर पहिल्यांदा केला. कृषी विधेयकं या देशामध्ये लागू झाली, आणि त्यावेळी आम्ही पूर्वी मागणी केलेली होती महाराष्ट्र सरकारनं, भाजीपाला नियमनमुक्त केल्यानंतर इतर धान्य नियमनमुक्त करा, आणि या कृषी विधेयकाच्या माध्यमातून शेतकरी त्याचा शेतमाल मार्केट कमिटीच्या आवाराच्या बाहेर विकायला मोकळा झाला. खरेदीदार त्याच्या बांधावर येऊ शकतील, त्याला आडत असणार नाही, त्याला हमाली असणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये सुद्धा शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षण या तिन्ही कायद्यामध्ये दिलेलं आहे, आणि हमी भावानं सुद्धा सरकार खरेदी करल हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. कारण हमी भावानं खरेदी करायचा जो कायदा आहे तो नव्यानं करायची गरज नाही. गेली अनेक वर्षानुवर्ष आम्ही त्या ठिकाणी खरेदी करत आहोत. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की शेतीला कृषी विभागाला पर्यटनाशी जोडायचं, म्हणजे आग्रो टुरिझम ही एक नवी संकल्पना त्या काळामध्ये आम्ही आणलेली होती. आग्रो टुरिझमची ही संकल्पना ही जर या सरकारनं राबवली. आत्ता आपण एक नवं धोरण ठरवलेलं आहे की 10% आपण डिझेल पेट्रोलमध्ये इथेनॉल वापरत होतो, ते आता आपण 20% करायला लागलो. दुसऱ्या बाजूला आपण इलेक्ट्रॉनिक गाड्या त्याला मान्यता मोठ्या प्रमाणामध्ये आपण दिलेली आहे. तिसऱ्या बाजूला CNG गॅसवरच्या गाड्या, आता ह्या सगळ्या पेट्रोलच्या गाड्या ह्या CNG वरती येणार आहेत, इलेक्ट्रॉनिक होणार आहेत. त्यामुळं भविष्य काळामध्ये पेट्रोलची मागणी आपोआप डिझेलची मागणी कमी होणार आहे. हा एक भाग झाला. दुसरं, जे तुम्ही म्हणला की खाद्यतेलाचे भाव वाढले, मुळामध्ये आपल्या देशामध्ये आपण 20% आसपास खाद्यतेल निर्मिती करू शकतो, आपल्या लोकांची गरज भागेल. 80% खाद्यतेल आपण दरवर्षी बाहेरून आयात करत असतो. पण मला वाटतं की खाद्यतेलाच्या किमती ह्या काही जरी वाढल्या असल्या तरी परिणामानं त्या पटीमध्ये सोयाबीनच्या, सूर्यफुलाच्या, भुईमुंगाच्या किमती वाढत असत्या त्या. आणि म्हणून मला वाटतं की बऱ्याच वेळा शेतकऱ्याचा शेतमाल वाढला की त्याच्यावर लगेच मोर्चे निघतील. हे सगळे लोक शेतकरी विरोधी आहेत, आणि मी वारंवार सांगितलं जे ज्याचा भाव वाढतो ते खाऊ नका, आणि जर जास्तच गरज असली तर थोडं कमी खावा. ऑइल कमी खाण्यानं मला वाटतं की बरेचसे आजार दूर होतील, त्यामुळे थोडं तेल कमी खावा. 2 चमचे टाकत असला तर 1 चमचा टाका, काही फरक पडत नाही त्यात. सर, देवेंद्रजी फडणीस यावरती सुरुवातीलाही बोललेले होते न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर, की इतर राज्यामध्ये असं झालेलं नाही, आपल्या राज्यात झालं. आपल्या राज्यानं आपल्या माहितीसाठी जरी केली असती, कारण जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हे आरक्षण कुणी दिलं? राजकीय राज्यानं दिलेलं आहे हे आरक्षण. धोरण केंद्राचं नाही आहे की केंद्रानं तो कायदा केलेला आहे आणि सगळ्या देशभर तो लागू केलेला, असं नाही आहे. हे राज्यानं दिलेलं आहे आरक्षण. तर राज्यानं यामध्ये
खऱ्या अर्थानं काम करणं गरजेचं आहे आणि राज्यानं सुरू करावं. जनगणनेला काहीच अडचण नाही. प्रत्येक गावामध्ये प्राथमिक शिक्षक आहेत, माध्यमिक शिक्षक आहेत, अनेक स्टाफ असा आहे की कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही घरी बसवलेला आहे. ही सगळी माणसं कामात आणता येतील. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब पटोलेजी यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे. मला वाटतं की प्रत्येक राजकीय पक्षाला आपला विस्तार करायसाठी स्वबळावरती निवडणुकीचा नारा द्यावाच लागतो. अजून निवडणुकीला भरपूर वेळ आहे, परंतु कार्यकर्ते जर चार्ज होयाचे असतील, कामाला लागायचे असतील, तर स्वबळाचा नारा दिल्यानंतर मग कार्यकर्ते मोठ्या ताकदीनं कामाला लागत असतात, पक्षाचा विस्तार होत असतो. या भूमिकेतून मला वाटतं त्यांनी ते वक्तव्य केलेलं होतं. आणि प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा खरं बघितलं तर स्वातंत्र्य आहे. अजित पवार आणि मुख्यमंत्री या गोष्टीवरती नाराज आहेत, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, मला वाटतं की मी माझ्या शेतीत चांगलं काम करायला लागलो, खतं पाणी द्यायला लागलो, पाणी द्यायला लागलो, निगा करायला लागलो, तर शेजाऱ्याच्या तण उगवणाऱ्या शेतकऱ्यांना कशाला नाराज व्हावं? शेजा का चांगलं पीक दिसायला लागलंय म्हणून? तिन्ही आपल्या शेतातलं तण काढावं.